नमस्कार, द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत आहे. नेहमी मी एकटाच कार्यक्रम करत असतो, परंतु आजचा विषय तसा वादग्रस्त आहे आणि त्याच्यावरती सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हे जे दोन घटक आहेत हे महाविकास आघाडीत सामील होतील की नाही हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे महाराष्ट्रात. आणि या विषयावरच मी आज चर्चा करणार आहे आमचे इंडी जर्नलचे कार्यकारी संपादक प्रथमेश पाटील यांच्या बरोबर. तर आता काय वाटतं, म्हणजे सध्याची चर्चा सुरू आहे वंचित बहुजन याची, बहुजन वंचित बहुजन आघाडीची. बरोबर सर. तर आता एकूण जे जागा वाटपांच्या आता सेमीफायनल म्हटलं गेलं काल जी चर्चा झाली आणि आता 9 तारखेला त्यांची फायनल चर्चा ठरणार आहे. तर आतापर्यंतचा जो अपडेट आहे त्याच्यामध्ये ते त्या चर्चा इनकन्क्लुझिव्ह आहेत असं दिसतंय. अजून तरी काही ठोस फॉर्म्युला असा तयार आपल्या समोर आलेला नाहीये. जो पहिला प्राथमिक फॉर्म्युला आहे तो असा आहे की आपण बघितलंच की 20 शिवसेना, 18 काँग्रेस आणि 10 NCP शरद पवार. सो याच्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीची स्पेस कशी असेल आणि कुठं असेल याच्याबद्दलच थोडस तुम्ही विस्तार करावा असं मला वाटतं. दोन तीन म्हणजे आता स्पेस कुठे असेल याहीपेक्षा मला असं वाटतं आता महत्वाचा विषय असा आहे मला जो वाटतो तो म्हणजे वंचित बहुजन विकास आघाडी याच्यात सामील होईल की नाही आपल्या महाविकास आघाडी बरोबर. हा जो प्रश्न अजूनही मला असं वाटतं तो काही कन्क्लुसिव्हली सुटलेला नाही. याची दोन कारण, एक म्हणजे काल जी चर्चा झाली प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे, त्यानंतर जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते, याच्यानंतर ही चर्चा झाल्यानंतर याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी जे सांगितलं पत्रकारांना त्याच्यामध्ये त्यांनी कुठेच असं म्हटलेलं नाही की चर्चा पॉझिटिव्ह झाली आहे. पत्रकारांनीच विचारलं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून पत्रकारच म्हणाले की पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक चर्चा झाली वगैरे. त्यानंतर वंचितच्या एका कार्यकर्त्यांचा जो व्हिडिओ आला जो मी बघितला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कालच्या चर्चेमध्ये म्हणजे कालची चर्चा 3 तास झाली, या चर्चेमध्ये वंचितच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत याच्यावरती चर्चाच झाली नाही. त्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या, तर एक म्हणजे जे ओबीसी उमेदवार आहेत त्यांना किमान 15 आपल्या म्हणजे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी बहुजन विकास आघाडी यांनी मिळून हे करायचंय काय 15 जागा यांना द्यायच्या ओबीसीना आणि 3 जागा अल्पसंख्याकांना द्यायच्या धार्मिक अल्पसंख्याकांना, याच्यावरती चर्चा झाली नाही. दुसरी चर्चा झाली नाही ती म्हणजे ही जी एक वंचितची मागणी आहे की सगळे जे कोणी आपले महाविकास आघाडीचे म्हणजे वंचितसह जे उमेदवार उभे राहतील त्यांच्याकडनं ती अफिडेव्हिट घ्यावीत की आम्ही भाजपमध्ये जाणार नाही निवडणुकीनंतर, पडलो काय किंवा निवडून आलो तरी, याच्यावरती चर्चा झाली नाही. अशी जे असेल म्हणजे वंचित ही चर्चा झाल्यानंतर वंचितच्या प्रवक्त्याने काय सांगितलंय की या 3 विषयांच्या वरती कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली नाही. त्याच्यानंतर म्हणजे साधारणपणे 3 तास ही मीटिंग झाली, त्या 3 तासामध्ये आंबेडकर त्याच्यात होते तरी पण या विषयांवरती चर्चा झाली नाही ज्या वंचितने मागण्या ठेवलेल्या आहेत. आणि अर्थात आणि त्यानंतर आंबेडकरांची जी मीटिंग झाली वाशीला, त्या वाशीला जी रात्री मीटिंग झाली ती मी ऑनलाईन बघितली 10:30 पर्यंत. बरोबर. तर त्या रात्रीच्या मीटिंग मध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी असं कुठे महाविकास आघाडी हे 2 शब्दही उच्चारलेले नाही. त्यामुळे मला अजून म्हणजे त्यांचं हे होतंय की नाही अजून काही, त्यामुळे तो जागांचा फॉर्म्युला कोणता आणि तिकडे काय चर्चा झाली असं म्हटलं जातं की यांनी 4-5 जागा मागितल्या असतील त्यांनी 2-3 देण्याचा, हे सगळे सोर्सेस कडनं ऐकतोय आपण. खरं तर प्रत्यक्ष कोणत्याही पक्षाच्या प्रवक्त्याने या संबंधात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे खर तर आता तुम्ही जे म्हटलं की तो जागा वाटपाचा असा तो अजूनही निश्चित नाहीये असं मला वाटतं आणि तो एवढ्या लवकर निश्चित होईल असंही मला वाटत नाही. एकतर त्याला जरा वेळ लागेल ते सगळं शिजायला, परंतु याच्यामधला असं प्रकाश आंबेडकरांनी कन्क्लुसिव्हली असं म्हटलेलं नाहीये की आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटल्याचं मी तरी ऐकलेलं नाही अजूनपर्यंत. आणि वंचित बहुजन आघाडीचा जो कोणी प्रवक्ते आहेत त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्येही त्याला दुजोरा दिलेला नाहीये. बरोबर.
मग आता या प्रकाराचा जो एक नॉन कमिटल स्टँड ऑफ आहे, म्हणजे खर तर कुठल्याच प्रकारचं कमिटमेंट आणि कुठल्याच प्रकारचा एका अर्थाने प्रोग्रेस, म्हणजे हा जो डेडलॉक झालेला आहे, हे जे एक अनिश्चितता तयार आहे, आणि गेले जवळपास आपण 2-3 महिने आपण हे बघतोय की अशा प्रकारची अनिश्चितता ह्या सगळ्या चर्चेभोवती आहे, तर या अनिश्चिततेचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? मला आता 2-3 गोष्टी वाटतात त्याच्यामध्ये. अनिश्चिततेचं कारण म्हणजे एक तर प्रकाश आंबेडकर हे आहेत की नाहीत आधी याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये. महाविकास आघाडीचे सगळे नेते असं सांगतायत की ते महाविकास आघाडीमध्ये आहेत. प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की आम्ही उपरे आहोत तिकडे. यांचं जागा वाटप झालं की मग आमचं काय ते ठरेल असं प्रकाश आंबेडकर सांगतात. त्यामुळे हा जो काही म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी अजूनही त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट केलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत जी विधानं केलेली आहे, उदाहरणार्थ ज्यांचे म्हणजे एक पहिलं त्यांचं विधान म्हणजे 27 ठिकाणी आमची लढण्याची तयारी आहे असं त्यांनी कळवलं सांगितलं, आणि ते प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे की 27 ठिकाणी आमची लढण्याची तयारी आहे असं ते म्हणाले. पण याचा अर्थ असा नाही की ते 27 ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत. तर त्यांचं म्हणणं की आम्ही फक्त आढावा घेतला की तिकडे बाबा आपली कार्यकर्त्यांची तयारी कशी आहे वगैरे वगैरे असं नंतर वंचितचे काही समर्थक सांगतात हे मान्य आहे. प्रकाश आंबेडकरांनी मुळात कोणता प्रस्ताव दिलेलाच नाही यांच्याकडे महाविकास आघाडीकडे असं. आता कालच्या मीटिंग नंतर संजय राऊत यांनी सांगितलंय की प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं प्रपोजल दिलंय म्हणून, पण ते काय प्रपोजल आहे, किती जागा आहेत हे काहीही स्पष्ट नाही. त्यामुळे मला त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी या वाटतात की हे जे आहेत म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी आणि त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांची विधानं बघितली तर ज्यांचे पक्ष तुटलेले आहेत त्यांनी आपल्या शक्तीचा अंदाज घ्यावा असं म्हटलेलं आहे. आता मला समजा कोणाबरोबर जायचं असेल, मी कोणाबरोबर आघाडी करू इच्छित असेल, तर मी अशी त्यांना उचकारणारी विधानं करत नसतो. काय गरज आहे मला अशी विधानं करायची की माझी समजा ते जे प्रकाश आंबेडकरांचं आहे ना हे मला काही म्हणजे लक्षणं जी आहेत ही लक्षणं मला अशी दिसतात म्हणजे त्यांनी काँग्रेस बद्दल केलेली विधानं, त्यांनी शिवसेनेबद्दल केलेली विधानं, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल केलेली विधानं, त्यांनी हा न देणं प्रस्तावच न देणं, तो प्रस्ताव देण्यासाठी पुन्हा उद्धव ठाकरे वगैरेंची मीटिंग घेणं, त्यानंतर त्यांनी केलेल्या 3 मागण्या मनोज जारंगे पाटील यांना उमेदवारी द्यावी, ते अभिजित वैद्य यांना उमेदवारी द्यावी, त्यानंतर 15 असे उभे करावेत वगैरे, हे मला ही जी काही लक्षणं आहेत ना ही लक्षणं असं दाखवतात की यांना त्यांच्याबरोबर जाण्यात रस नाही आहे. परंतु प्रकाश आंबेडकर यांची जी भूमिका आहे की एक ते आणि त्या बाबतीत ते अतिशय कन्सिस्टंट आहेत आणि त्याची सातत्याने मांडतायत, ती म्हणजे भाजप समजा पुन्हा सत्तेवर आलं तर मात्र आपल्याला या देशातली लोकशाही संपुष्टात येईल आणि संविधानही संपुष्टात येईल. संविधान वाचवायचं असेल तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला हवं असं ते प्रत्येक भाषणामध्ये आणि प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये बजावत असतात. काही वर्षांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिलेला होता की जो संघाच्या विरोधातला होता, त्यामुळे त्या बाबतीत ते मात्र अतिशय कन्सिस्टंट आहेत हे मान्य. बरोबर सर. एक गोष्ट अशी की आता भाजप मुळे संविधानावरती किंवा घटनेवरती काहीतरी धोका निर्माण झालेला आहे भाजप सरकारमुळे केंद्रातल्या, ही जर प्रिमाइस पकडली तर या आधी अनेकदा अशा चर्चा झालेल्या आहेतच, म्हणजे की संविधान धोक्यात आहे किंवा संविधानाच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण म्हणजे येणारी निवडणूक त्यासाठी असणार आहे असं. तर त्या दरम्यान बसपाने असेल वंचितने असेल, वंचितने 2019 मध्ये जेव्हा स्वतंत्र भूमिका घेतली तर त्याच्यामध्ये असं होतं की संविधान रक्षण करायचं आहे मात्र वंचितांचं राजकारण म्हणून आम्ही वेगळे स्वतःची ताकद उभा करू. त्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये असं काय बदललेलं आहे की वंचितला महाविकास आघाडीला च जे कॉम्बिनेशन आहे ते कन्सिडर करणं महत्वाचं आहे असं काय बदललेलं दिसत? एक पहिली गोष्ट म्हणजे राम मंदिर, म्हणजे सेक्युलरिझमचा जो मुद्दा आहे
हा खरा तर 19 नंतर आलेला आहे पुढे. आणि ज्या राम मंदिर म्हणजे जसं म्हणजे खुद्द म्हणजे राम मंदिर आता याने काय न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्यामुळे राम मंदिर बांधू नये असं काही कोणाचं म्हणणं नाही आहे. परंतु ते राम मंदिर बांधण्यामध्ये केंद्र सरकारने घेतलेला सक्रिय भूमिका त्याच्यामधली ही भारतीय संविधानाशी विसंगत आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन किंवा या सगळ्याच्या बाबतीत त्यांनी जे ही सगळी दडपशाहीची ही जी वापरलेली आहे म्हणजे हे जे निर्णय आहेत ना सगळे इलेक्शन कमिशनने दिलेले शिवसेना आणि यांच्या संबंधातले हे सगळे 19 नंतरचे आहेत. त्यामुळे इलेक्शन कमिशन ही एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. त्या घटनात्मक संस्थेने राज्य कोणत्याही सरकारच्या दबावाखाली घेऊन निर्णय घ्यायचे नसतात असं स्पष्ट आहे. तरी सुद्धा ते असे निर्णय घेत आहेत आणि ती अर्थातच क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे ती तिकडे जाणार. परंतु मुद्दा असा आहे की संविधानामध्ये ज्या संस्था आहेत जसं मी म्हटलं इलेक्शन कमिशन असेल हे असेल याची पायमल्ली करायलाही 19 नंतर वेग घेतलेला आहे या सगळ्यांनी. त्यामुळे तो अतिशय महत्वाचा प्रश्न बनलेला आहे. म्हणजे अन्यथा 19 निवडणूक आणि आत्ताची निवडणूक याच्यामध्ये फरक हाच आहे की 2014 ते 2019 ते त्यांचं काय राजकारण करत होते या संबंधात असतील मतभेद मतभिन्नता वगैरे. परंतु आता डिसायसिव्हली किंवा असं निर्णायकरित्या असं म्हणता येतं की हे जे आहे केंद्र सरकार जे आहे विशेषतः मोदी शाह आणि भाजप राष्ट्र संघ यांचं जे सरकार आहे हे घटनेची पायमल्ली करत आहे असं अतिशय निर्णायकरित्या म्हणता येतं. आणि अनेक अभ्यासकांनी आणि विद्वानांनी हे दाखवून दिलेलं आहे. हा एक मोठा फरक आहे. बरोबर. त्यामुळे 19 निवडणुकीच्या वेळेला त्यांनी समजा आपली एक म्हणायचं असतं ज्याला उपद्रव मूल्य म्हणू किंवा ज्याला आपण असं म्हणू की आम्ही पहिल्यांदा पडतोय म्हणजे कांशीराम यांची आणि ती अतिशय राईट स्ट्रॅटेजी होती की पहिल्यांदा आपण पडू पण नंतर आपण दुसऱ्यांना पाडू ही त्यांची होती. तर आता खरं तर निवडून येण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आता पडण्याची वेळ नाहीये. आता आपण निवडून आलं पाहिजे अशी वेळ आहे ती. आणि त्या म्हणून महाविकास आघाडी आणि वंचित यांची एकजूट व्हायला पाहिजे. बरोबर. सर आंबेडकरी राजकारण आपण वेगवेगळ्या ट्रान्झिशन मधून गेले अनेक दशकांमध्ये पाहिलेलं आहे आपण की वेगवेगळे टप्पे आलेले आहेत आंबेडकरी राजकारणात आणि वेगवेगळे अटेम्प्ट झालेले आहेत. म्हणजे एकीकडे रिपब्लिकन प्रवाह जो आहे रिपब्लिकन पॉलिटिक्स रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत आणि मग त्याचा पुढे जी परिणती होते त्याची जे पुढे फाटे फुटतात त्याला ते बघितलेले आहेत. दुसरीकडं दलित पॅन्थरचं एक प्रवाह बघितलेला आहे आपण. तिसरीकडं डाव्यांसोबत जाऊन आंबेडकरवादी राजकारण उभारणीचा प्रयत्न झाला तो पण अटेम्प्ट पाहिलेला आहे. आणि चौथीकडे बसपा आणि कांशीरामजींचा जो प्रयोग होता आणि मायावती मुख्यमंत्री होणं आणि मग पूर्ण म्हणजे सत्तेवर आरूढ होणं शेवटी इथपर्यंतच आपण आंबेडकरी राजकारणाचा याचा अंतर्भूत जो उद्देश आहे तो काय दिसतो म्हणजे काय करायचा प्रयत्न दिसतो या सगळ्या याच्यामध्ये. आता दोन आपण एक तर महाराष्ट्रातल्या या दलित राजकारणाबद्दल बोलतोय त्याच्यामधलं असं आहे की महाराष्ट्राच्या दलित राजकारणातली एक गोची मला अशी दिसते झालेली की महाराष्ट्रातलं दलित राजकारण हे म्हणजे आता आपण समजा RPI घेतलं रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट होते आणि रिपब्लिकन पक्ष हा खर तर काँग्रेसच्या म्हणजे यशवंतराव चव्हाण असतानाच एक दादासाहेब गायकवाड सोडले दादासाहेब गायकवाडांनी काही एक ठोस मागण्या ठेवलेल्या होत्या आणि त्या मान्य आणि त्याच्यातली एक सगळ्यात महत्वाची मागणी आणि जी मान्य झाली ती म्हणजे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की ज्यांनी नवबौद्धांना अनुसूचित जातींमध्ये आरक्षण दिलं. नाही तर केंद्र सरकारमध्ये नवबौद्धांना अनुसूचित जातींमध्ये आरक्षण द्यायला VP Singh यांचं सरकार यायला लागलं हे लक्षात घ्या. एवढा प्रदीर्घ काळ म्हणजे त्याच्यातलं एक महाराष्ट्रातल्या दलितां किंवा आंबेडकरी जनतेचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी केवळ म्हणजे आज आपण बघतोय मराठा काय आंदोलन करतायत परंतु आंबेडकरी राजकारणाने स्वाभिमानासाठी आम्ही नवबौद्धच आहोत आणि नवबौद्धच राहू आम्ही तुम्ही म्हणताय म्हणून म्हणजे भारतीय राज्यघटने तरतूद नाही आहे म्हणून मग आम्ही स्वतःला हिंदू म्हणू आणि नवबौद्ध हिंदू म्हणून सवलती घेऊ आणि नवबौद्ध म्हणून राजकारण करू अशी दुटप्पी भूमिका यांनी घेतलेली नाही आंबेडकरवाद्यांनी. म्हणजे जसं मराठ्यांचं आहे ना की आम्ही लग्न कार्य वगैरे सगळ्यासाठी आम्ही मराठी असू आमचं मराठी म्हणजे आम्ही क्षत्रिय आहोत आणि राखीव जागांसाठी आम्ही शूद्र आहोत अशा प्रकारची दुटप्पी भूमिका
आंबेडकरी चळवळीने, विशेषतः महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीने घेतलेलं नाही आणि त्यासाठी प्रचंड मोठा त्याग केलेला आहे. कारण 1956 साली हे धर्मांतर झाल्यानंतर आपल्याकडे विधानसभेच्या आणि लोकसभेच्याही राखीव जागा होत्या, त्या कमी झाल्या कारण केंद्र सरकारच्या यादीतून ते बाहेर पडले अनुसूचित जातीतनं. तरी सुद्धा म्हणजे केंद्र सरकारमधल्या नेमणुका सोडा म्हणजे नोकऱ्या सोडाच, परंतु ज्या राजकीय राखीव जागा ज्या होत्या, राजकीय जे आरक्षण होतं तेही आंबेडकर चळवळीने नाकारलं. आणि याबद्दल एकाही आंबेडकरवाद्याने किंवा एकही कार्यकर्त्याने किंवा गावातल्या माणसाने ज्याला नोकरी नाही ज्याला हे नाही यांच्यापैकी कोणी एक साधा चकार म्हणजे त्यांची याच्याबद्दल अजिबातच नाराजी नाही आहे. ते म्हणतात आम्ही स्वाभिमानासाठी किंमत दिली आणि देऊ, हा एक मोठा फरक आहे. आणि हे अशा प्रकारचं राजकारण हे बिहार किंवा उत्तर प्रदेश किंवा अन्यत्र झालेलं नाही आहे आंबेडकर चळवळीचं. त्यामुळे हा एक म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये जो हा एक जाज्वल्य अभिमान आहे आणि तो अभिमान अतिशय सार्थ आहे, कारण ते स्वतःला म्हणजे आणि ते आहेतच. फुले शाहू आंबेडकर यांचे खरेखुरे पाईक असतील तर इकडची आंबेडकरी जनताच आहे महाराष्ट्रातली. त्यांनी हे सोपानी आहे राजकीय आरक्षणावरती सुद्धा पाणी सोडणं, कारण आम्ही आमचा स्वाभिमान जपतो म्हणून हे यांनी दाखवलेलं. त्यामुळे इकडे एक प्रचंड जागृती आहे महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीमध्ये. ही तुम्हाला तशी तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला उत्तर भारतात राजस्थानात कुठेच दिसणार नाही, इवन दक्षिण भारतातही एवढी मोठी दिसणार नाही. ही त्यांची ऊर्जा आहे. आता दलित पॅन्थर म्हटलं ना, तर दलित पॅन्थर खरं तर एक माझ्या दलित पॅन्थरचा इतिहास हा साधारणपणे 2-3 वर्षापेक्षा जास्त नाही, कारण ती 71 साली स्थापन झाली, त्यानंतर लगेच फूट पडली, राजा ढाले आणि हे वेगळे झाले, यांनी त्यांच्यावरती काय आरोप केले, त्यांनी यांच्यावरती काय आरोप केले. दलित पॅन्थरची ही कशात आहे, शक्ती कशात आहे की नेते फुटले असतील परंतु कार्यकर्त्यांनी दलित पॅन्थर जगवली. ऍक्च्युली ते गावोगाव जे कार्य करत राहिले आणि त्यांनी जे आपल्या उच्चवर्णीय सवर्ण या सगळ्यांना आरेला कार्य विचारायला जी सुरुवात केली ना, ही एक धगधग हा जो म्हणजे ज्याला असं म्हणून ती ठिणगी ढाले ढसाळ्यांनी टाकली असेल, परंतु त्यानंतर ढाले ढसाळ हे काही त्या चवळीचे नेते नव्हते. कारण दलित पॅन्थरचा हा प्रवाह नंतर तो चालू राहिला आणि गावागावात त्यामुळे दलित पॅन्थरचे खरं 2 प्रकार केले पाहिजेत, एक नेत्यांची पॅन्थर आणि एक कार्यकर्त्यांची पॅन्थर. तर ही कार्यकर्त्यांची पॅन्थर आपण बोलत असू तर ती खूप टिकून राहिली आणि ती अजूनही धगधगती आहे ऍक्च्युली. आता तिसरा मुद्दा आला बसपचा. आता याच्यामध्ये खरं तर कांशीराम महाराष्ट्रात होते आणि महाराष्ट्रातच त्यांनी हे सुरू केलं, परंतु महाराष्ट्रात त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो वर्ग आहे इकडचा आंबेडकरी तो राजकारणाच्या बाबतीमध्ये जरा पिछाडीवर पडलेला आहे. कारण राजकारण करायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या जातींना घेऊन पुढे जायला पाहिजे, ते असे वेगळ्या प्रकारची हे करायला पाहिजे, जातीची समीकरण जुळवायला पाहिजे, हे या आंबेडकरी जनतेने फार उशिरा खरं तर त्यांच्या ध्यानी आलं असावं किंवा अजूनही पुरेसं आलंय की नाही याच्याबद्दल मला जर शंकाच आहे. कारण याच्यामधला जो आत्माभिमानाचा आत्मतेजाचा याचा जो मुद्दा आहे ना तो, आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांनी एवढी मोठी किंमत मोजली आहे ना राजकीय आरक्षणाची पण किंमत मोजली आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये तो इतका जबरदस्त हा आहे ना जसा तो अन्य ठिकाणी नाही. म्हणून तर कांशीराम मूळचे पंजाबचे, ते आले महाराष्ट्रात, महाराष्ट्रात गोपाळ गुरु करत त्यांचे गुरु, गोपाळ गुरूंनी त्यांना हे समजून सांगितलं असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे बऱ्याच प्रमाणात. तर हे त्यानंतर तिकडे उत्तर त्यांनी मध्य प्रदेशातही प्रयत्न केला परंतु ते क्लिक झाले ते उत्तर प्रदेशात क्लिक झालं, कारण उत्तर प्रदेश हा कमालीचा फ्युडल आणि तिकडे असलेले जातीचे वेगवेगळे अलायन्सेस म्हणजे तिकडे म्हणजे 52 निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातल्या अनेक मतदारसंघात पाट्या लागलेल्या होत्या. जात आणि मुलगी आपल्या मत आणि मुलगी जाती बाहेर दिली जात नाही अशा पाट्या लागलेल्या होत्या. तर या प्रकारचं हे इतकं नागडं राजकारण फक्त उत्तर प्रदेशातच होऊ शकत असं आपल्याकडे नव्हतं. ते तिकडे त्यांनी मग ते म्हणजे आता लक्षात घ्या एक मोठा फरक असा झाला की ज्यांना आपण चमार म्हणतो हे सगळे बीएसपीच्या चळवळीमुळे स्वतःला जाटव म्हणून घ्यायला लागले. चमार हे जे काही हे आहे की तो जो शब्द आहे त्या शब्दाला एक घृणा चिकटलेली आहे, त्या शब्दाला मानहानिकारक
मानहानीची घटलेली, हे सगळं टाळून एवढा मोठा बदल त्यांच्यात झाला की ते जाटव आता आपण आता वर्तमानपत्रात तुम्ही चमार चे इतके आहेत असं कुणी वाचलंय का? कधीच वाचणार नाही. सगळे जाटव झालेले आहेत आता फक्त. आणि त्यामुळे चमारांचे नेते कोण? तर बाबू जगजीवनराम होते. बरोबर. बाबू जगजीवनरामांनंतर कोण आहे नेता दलितांचा मोठा? मग ते हे झाले काय आपले कांशीराम, मायावती किंवा रामविलास पासवान, या तिघांनी कधीही चमारा शब्द वापरलेला नाही. राईट. हा एक मोठा बदल तिकडे झाला आणि त्याच्यातून कांशीरामांनी ही आयडिया काढली की आपल्या मतांच्या जोरावरती आणि त्याचबरोबर मग आम्ही म्हणजे त्यांनी हे केलं होतं ब्राह्मणांशी जुळवून घेतलं ना, म्हणजे जे कांशीरामची सोशल इंजिनिअरिंग त्यांची जी पहिली घोषणा होती ब्राह्मण बनिया ठाकूर चोर बाकी सब डीएस फोर हे जे होतं म्हणजे त्या जे वरचे तीन वर्ण जे आहेत दोन वर्णातले तीन म्हणजे तीन वर्ण जे आहेत हे सगळे चोर आहेत आणि बाकी सगळे डीएस फोर आहेत ही जी त्यांची घोषणा ती नंतर त्यांनी बदलली. नंतर बाबा हाती त्यांचं रिपब्लिकन म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे निवडणूक चिन्ह त्यांच्याकडेच गेलं ना हत्ती तर तो त्यांनी असं केलं की हाती नाही गणेश आहे वगळून त्यांनी हे केलं काय प्रचार सुरू केला. तर म्हणजे ब्राह्मणांना जवळ घेतलं मुसलमान एक सोशल इंजिनिअरिंग त्यांनी जे केलं तसं महाराष्ट्रात घडू शकलं नाही ते तिकडे घडलं. बिहारमध्ये वेगळी परिस्थिती आहे. बिहारमध्ये एकदम ज्यांना दलित म्हणायचं हे म्हणजे रामविलास पासवान प्रामुख्याने रामविलास पासवान त्यानंतर हे होते सुंदर हे होते सुंदर दासकर असे होते ते बिहारचे मुख्यमंत्री पण झाले. त्यानंतर हे कर्पूरी ठाकूर तर नावी होते. ही जी सगळी माणसं होती ही एक तर ती समाजवादी चळवळीमध्ये एवढी सक्रिय होती आणि सक्रिय म्हणजे दे वेर नॉट द फूट सोल्जर्स दे वेर द लीडर्स लीडरशिपचा उमेदवार होते आणि त्यामुळे त्यांनी हे असं कधीच म्हणजे त्यांनी ते सोशल इंजिनिअरिंग 60च्या दशकातच याच्यापासून सुरुवात केलं. यांनी जी घोषणा दिली लोहियानी पिछडा पावे सोमे साठ त्यामुळे बीएसपीची तर मागणीच आहे की कांशीराम आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना भारतरत्न देण्यात यावं अशी बीएसपीने केलेली मागणी आहे. त्याचंही कारण आहे म्हणजे ही राजकीय जागृती मोठ्या प्रमाणावर आणि मुख्य म्हणजे राजकीय सत्ता ताब्यात घेणं हे जे समीकरण आहे हे तिकडे खूप जुळलं कुठे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये महाराष्ट्रात हे आणि त्याची कारण काय म्हणजे तुम्ही सांगू शकता जरा तुम्हाला काय वाटतं ती म्हणजे मी एकटाच नाही बोलत तर लेट्स हॅव डिस्कशन. नाही अनेक ऑब्झर्वर्स अनेक तज्ञांचं जे जे काय अभ्यासक आहेत या सगळ्या चळवळींचे त्यांनी महाराष्ट्राच्या दलित चळवळीला आणि आंबेडकरवादी चळवळीला विशेषतः एका वेगळ्या नजरेतून नेहमीच एका अर्थाने ती इंटेलेक्च्युअली पायनियर इंटेलेक्च्युअल पायनियर पण पॉलिटिकल फॉलोअर एका अर्थाने असं कुठेतरी त्याचं काय म्हणतात त्याला असं डिस्क्रिप्शन करता येईल त्या चळवळीचं असं पण म्हटलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात येते इथं की स्वाभिमान किंवा सेल्फ डिटर्मिनेशन किंवा डिग्निटी हा जो प्रश्न आहे तो प्रश्न अनेकदा वादांमध्ये कन्वर्ट होताना आपण बघितलेला आहे की भाकरीचा प्रश्न की स्वाभिमानाचा प्रश्न अशा पद्धतीनं त्याचं कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खूप जास्त तो ऐकू येतो डिस्कोर्स आपल्याला की भाकरीचा प्रश्न महत्वाचा का स्वाभिमानाचा अस्मितेचा याचा प्रश्न महत्वाचा. सो त्याच्याबद्दलचं जे महाराष्ट्रातले अटेम्प्ट आहे त्यातले सरळ सरळ इव्हन ढाले ढसाळ्यांच्या बाबतीत सुद्धा हा वाद आपल्याला आल्याचं काही जण सांगतात की ढालेंची भूमिका अशी होती आणि ढसाळ्यांची होती किंवा मार्क्सवादाचा स्पर्श झालेला आंबेडकरवाद हा नकोय किंवा तो नकारायचा आहे. तर अशा प्रकारचे जे वाद आहेत त्यांचे परिणाम तुम्हाला महाराष्ट्राच्या आंबेडकरवादी राजकीय प्रवाहावरती म्हणजे फक्त सामाजिक चळवळीच्या जाणीवेतून किंवा फक्त एक सामाजिक कार्याच्या जाणीवेच्या पलीकडं जे एक राजकीय ज्या पद्धतीने सत्तेचं राजकारण म्हणतो आपण किंवा इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणतो त्याच्यावर कसा परिणाम पडलेला दिसतो तुम्हाला याचा? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक तर यशवंतराव चव्हाणांनी जी एक मूलभूत कलाटणी दिली ना महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण वेगळं झालं. म्हणजे काय केलं यशवंतरावांनी पहिल्यांदा जी त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठ्याची यंत्रणा जी आहे ती एस्टॅब्लिश केली
राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक राज्य सहकारी बँकेला कर्ज देणार, राज्य सहकारी बँक ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज देणार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणजे फेर कर्ज आहे, हे कर्ज मग याला देणार, शेतकऱ्यांना देणार, आणि शेतकऱ्यांना कसं देणार तो वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या मार्फत. अशी ती एक मोठी याला जी त्रिस्तरीय म्हणतात याच्या, आणि त्याच्याशिवाय यशवंतरावांनी कृषी औद्योगिक विकासाला चालना दिली ज्याच्यातून कारखाने आले, सहकारी संस्था आल्या, आणखीन काय काय आलं. त्याच्याशिवाय यशवंतरावांनी असं केलं की एक हे करायचं काय पंचायत राजचा कायदा पहिल्यांदा महाराष्ट्रात झालाय, आणि महाराष्ट्रामध्ये पंचायत इलेक्शन्सही यशवंतरावांमुळे पहिल्यांदा घडल्या. याच्यामधून आपल्याकडे ज्या प्रकारे ग्रामीण भागातून नेतृत्व उभं राहिलं फटाफट, म्हणजे सगळे आता हे विलासराव देशमुखही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, हे आपले सुधाकरराव नाईक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, अनेक जण हे सगळे ग्रामपंचायतीपासून असे पुढे चढत गेलेले नेते दिसतात. हे तुम्हाला युपी बिहारमध्ये नाहीये किंवा मध्य प्रदेशात असं नाहीये राजकारण. आपल्याकडच्या राजकारणामध्ये हे जे आहे की हेच आपल्याला तो जो मतदारसंघ आपला आहे तो बांधायचा आहे, ही एक जाणीव आपल्याला दिसते. आणि याच्यामध्ये अर्थातच म्हणजे प्रामुख्याने मराठ्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, कारण मराठ्यांकडे ते पूर्वापार होते गुण म्हणून मराठी पुढे सरकले याच्यामध्ये, असं माझं एक निरीक्षण आहे की हे त्यांच्याकडे होतच ते गावाला घेऊन, अर्थात ते वर्ण म्हणजे त्यांना वर्णोन्नतीचा अहंकार होता, त्यांना त्यांच्याकडे साधन सुविधा होत्या, हे सगळं खरं आहे, परंतु सगळ्यांना बरोबर घ्यायचं ही जी एक त्यांच्यामध्ये होती ना, हा प्रकार जसा इकडे होता हा युपी बिहारमध्ये वगैरे नव्हता. आणि याच्यामध्ये म्हणजे तुम्ही बघाल तर त्यांनी म्हणजे आत्ताही तुम्ही बघितलं तर ज्या काही सहकारी कारखाने, त्यानंतर शिक्षण संस्था, त्यानंतर सूतगिरण्या, त्यानंतर हे जे काही त्या आपण ज्यांना शिक्षण सम्राट म्हणतो किंवा साखर सम्राट म्हणतो, ही जी सगळी माणसं आहेत यांनी तुमच्या लक्षात येईल याच्यामधून त्यांनी या बऱ्याच लोकांना अकोमोडेट केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये फक्त मराठीच आहेत का? नाही, त्याच्या शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमातीचे पण लोक आहेत, ते त्यांना किती याने वागवतात हे सगळे मुद्दे आहेत की त्यांची प्रतिष्ठा काय आहे, त्यांना ते किती त्यांच्या स्वाभिमानाला ते किती हे करतात, म्हणजे ते हे मला मान्य आहेत मुद्दे, परंतु मुद्दा असा आहे की यांनी या सगळ्यांना बरोबर घेतलं. आणि ते राजकारण जे आहे ते राजकारण करायचं असेल तर मग असं वेगवेगळ्या लोकांना बरोबर घ्यायला लागतं. ही बाब जी आहे ना, तरच आपल्याला सत्तेचं राजकारण करता येईल. ही बाब पहिल्यांदा कांशीरामला कळली आणि त्याच्यानंतर माझ्या नजरेने महाराष्ट्रामध्ये भाजपला कळली. त्यांनी जेव्हा ते माधव समीकरण आणलं, माळी धनगर वंजारी हे जे आणलं तेव्हा त्यांना कळलं. बाकी कोणत्याही राजकीय पक्षाने असं सोशल इंजिनिअरिंग केल्याचं मला दिसत नाही महाराष्ट्र चटकन. बरोबर. मग प्रकाश आंबेडकर, सॉरी कंटिन्यू करा सर. आणि अशा प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग हे त्यांच्या नंतर म्हणजे मग प्रकाश आंबेडकरांनी ते अकोला जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात आणलं. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यापासून व्यापक भूमिका घेतली. प्रकाश आंबेडकर कधीच त्या एका जातीपुरते मर्यादित राहिले नाही, त्यांनी सातत्याने मोठी भूमिका घेतली. म्हणून अकोल्यामध्ये त्यांनी त्याला ते भारिप बहुजन महासंघ असं त्यांनी नाव दिलं, भारिप बहुजन महासंघ. कारण काय असं बाबा, बहुजनही आपल्याला घ्यायचे. आणि मग त्यांनी काही आपला हे सॉरी वंजारी नाही पण बंजारा आणि इतर सगळे लोक आहेत, माळी असतील, धनगर असतील, यांना आमदारकीची तिकीट द्यावी आणि खालची सत्ता आपल्याकडे असावी, अशा प्रकारचा एक प्रयोग त्यांनी अकोल्यामध्ये केला. नंतर नांदेडमध्येही तो काही भीमराव केराम जेव्हा निवडून आले तेव्हा तोही नांदेडमध्ये पण त्यांनी तो करून दाखवलेला होता की वेगवेगळ्या याच्यातले लोक आपल्या आणले पाहिजे. आणि तो प्रयोग आपल्याला महाराष्ट्रभर कसा नेता येईल हा आंबेडकरांचा एक हा राहिलेला आहे, ध्यास राहिलेला आहे. तर प्रकाश आंबेडकरांबद्दल जसं तुम्ही म्हणालात की त्यांची त्यांचं स्वतःच सुद्धा राजकारण हे मोट बांधण्याभोवती अनेकदा दिसून आलं. त्यांनी बरेच प्रयत्न केले, जसं की त्यांच्या राजकीय आयुष्यातलं 80च्या दशकात त्यांनी लॉंग मार्च काढलं होतं साखर कारखानदारांच्या विरोधात, ऊसतोड कामगारांनी यांच्या हक्कांसाठी त्यांनी लॉंग मार्च काढला होता. अनेकदा त्यांनी अशा प्रकारच्या भूमिका घेतलेल्या आहेत. आणि मूळ दुसरं महत्वाचं पैलू म्हणजे त्यांनी डाव्यांची मोठ बांधण्याचा
डाव्या पक्षांची आणि डाव्या राजकारणाची मोड बांधण्याचा एक प्रयत्न केला होता, तर त्याच्याबद्दल काय वाटतं की तिथून वंचित बहुजन आघाडी हे कसं डिपार्चर आहे, कुठल्या प्रकारचं डिपार्चर आहे? आता मला आता डिपार्चरच माहित नाही, परंतु दोन तीन गोष्टी एक आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या हे लक्षात आलं पहिल्यांदा की महाराष्ट्रातली जी सत्ता आहे ही सत्ता काही एक 30-35 त्यांनी ती घराण्याची नावच काढली, ती यादीच काढली होती, या घराण्यांच्या हातात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर पहिल्यापासून क्लिअर आहेत की महाराष्ट्रातली सत्ता मराठ्यांच्या हाती नाही आहे, तर मराठ्यांमधल्या या घराण्यांच्या हाती आहे असं त्यांचं एक म्हणणं होतं. आणि त्या बाबतीत ते कन्सिस्टंट होते. ते जे काही यांना जो पाठिंबा देत आहेत मनोज जरांगेना, तो केवळ स्ट्रॅटेजिक नाही आहे, तर प्रकाश आंबेडकरांना ते पहिल्यापासून माहिती आहे की हे असं आहे राजकारण, आणि ही घराणीच मग कुठेतरी काँग्रेस आणि एनसीपी किंवा तत्सम राहत राहतात. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची अशी एक ही आहे, म्हणजे मला असं वाटतं त्यांनी कधी स्पष्टपणे बोललेलं नाहीये, परंतु त्यांच्या आतापर्यंतचं जे काही राजकारण आहे ते बघितल्यानंतर असं दिसतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपल्याशिवाय, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस संपल्याशिवाय नवीन उभारणी अशक्य आहे अशी त्यांची खरोखर धारणा आहे आंबेडकरांची. आणि त्याच्यासाठी आणि दुसरं असं असतं की त्यामुळे कसं आहे की म्हणजे काही प्रमाणात बरोबरही आहे की बरोबर आहे इन द सेन्स, आपण समजा मी एक नवबौद्ध आहे, मी एक दलित आहे म्हणून विचार करायला लागलो तर मला काय दिसतं की यांना जी म्हणजे आता सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री झाले, पण सुशील कुमार शिंदे हे दलित चळवळीच्या प्रवाहातले नाही, जरी ते दलित असले तरी ते दलित चळवळीच्या प्रवाहातले नाही. दलित चळवळीतल्या प्रवाहातल्या माणसाला हे कोणती पदं देतात? तर तुम्ही त्यांना म्हणजे मग असं असतं की समाज कल्याण मंत्री पदच मिळतं ना रामदास आठवले ना, बरोबर, राज्यात असेल किंवा केंद्रात असेल, केंद्रात राज्यमंत्री आहे ते समाज कल्याण. रामविलास पासवानने कधी घेतलंय काय समाज कल्याण मंत्री पद? समाज कल्याण खात्याची तरतूद की म्हणजे ते गव्हर्नमेंटच नाहीये ना, कोअर गव्हर्नमेंट कशाला म्हणतो आपण? तर गृह खातं असेल, पाटबंधारे असेल, ऊर्जा असेल, अर्बन डेव्हलपमेंट असेल, अमुक असेल, ही कोअर खाती ज्याला गव्हर्नमेंट आहे. समाज कल्याण खातं रामविलास पासवानच्या कधी ते भे पण नाहीये, ते म्हणजे कोणाची हिंमतही होणार नाही ते देण्याची. ते जे आहे ना, किंवा कर्पूरी ठाकूर असतील तर कर्पूरी ठाकूर कसे शिक्षण मंत्री, पहिल्यांदा शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, नंतर दोनदा मुख्यमंत्री, ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तो कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आणला, अमुक केलं. हे जे आहे ना, म्हणजे ही जी त्यांच्यामध्ये तडफ आहे ना, ही इकडच्या राजकारणामध्ये नाही. त्यामुळे इकडचं राजकारण नेहमी बाबा दलितांचं राजकारण, म्हणजे आंबेडकरी चळवळीतलं जे कोण आलेले असतील तर त्यांचं राजकारण काय, तर त्यांनी यांच्या आश्रयाने राहायचं अशा प्रकारचं राजकारण. आणि त्याची भयंकर चीड तुम्हाला दिसेल वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रत्येकाला. तुम्हाला त्यांचे जे काही सोशल मीडियावरचा पोस्ट बघा किंवा त्यांचा जो अविर्भाव असतो तो बघा, त्याच्यामध्ये त्यांना तो आत्माभिमान आणि आम्हाला तो आमचं स्थान मिळायला पाहिजे ही जी ईर्ष्या आहे ना ही दिसते. आता हे तुम्हाला तिकडे दिसत नाही, बिहार युपीमध्ये दिसत नाही, याचं कारण तिकडे मायावती सरळ स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकली. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात सोपं नाही असं होणं, परंतु त्यांनी ते करून दाखवलं. त्याच्यासाठी जे काय सोशल इंजिनिअरिंग त्यांनी केलं, असं सोशल इंजिनिअरिंग करण्याची एक धमक जी लागते आणि त्याच्यासाठी जे नेतृत्व लागतं ते दुर्दैवाने महाराष्ट्रात नाही. आपण आता ढाले ढसाळ यांच्याबद्दल बोललो, हे साहित्यिक होते, ते काही राजकीय नेते नव्हते. हे ढसाळ्यांचं नव्हते, त्यांनी हे केलं, पण ते महाकवी म्हणूनच आहे. महाकवी वेगळे आणि राजकारणही वेगळे, तर तशा प्रकारचं नेतृत्व इकडे उभं राहिलं नाही. रामदास आठवलेंकडनं पण तसंही ते काही आठवलेंकडे पण ते नव्हतंच असं काही गुण, परंतु त्यांनी थोडंफार केलं ही गोष्ट वेगळी, पण अशा प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्रात उभं राहिलं नाही ही अडचण. आणि प्रकाश आंबेडकर नेमकं ही जी ही जी स्पेस आहे ना ती ऍड्रेस करतात, आणि त्यामुळे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीत अतिशय कडवट भूमिका. बरोबर, विशेषतः शरद पवारांबाबत त्यांनी वर्षानुवर्ष एकदम कठोर टीका केलेली आहे शरद पवारांवरती. आणि मग त्यावरूनच आता आपण या टप्प्यावर येऊन पोहोचतो की सगळंच जे समीकरण आहे या प्रकारचं जे अलाइनमेंट होते, की एकीकडे आपण पाहतो शोषित वंचित कामगार वर्ग यांचं एक तिसरी आघाडी अस्तित्वात होती, तिसरा पर्याय वगैरेच्या गोष्टी बोलल्या जायच्या कधी काळी, आणि
दुसरीकडे प्रस्थापितांपैकी दोन गट होते, एक उजवा गट म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालचा आणि दुसरा त्या अर्थाने पुरोगामी गट म्हणता मनवला जाणारा की काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हा गट. तर आता याचं पोलरायझेशन जे ध्रुवीकरण झालेलं आहे त्यामुळं आता या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत का आपण की आता तिसरा पर्याय नावाची चर्चाच होत नाही, आता फक्त तुम्हाला एक निर्णायक क्षण आलेला आहे की एकतर ही बाजू किंवा ती बाजू. अटळ आहे ना, मी आता म्हटलं तसं जेव्हा संविधान धोक्यात येतं ना राजकारणामध्ये नेहमी प्रश्न बदलत असतात. म्हणजे इंदिरा गांधींचं राजकारण होतं, इंदिरा गांधी नव्हत्या का डाव्या, त्या डाव्याच होत्या. इंदिरा गांधींचं राजकारण हे लेफ्टिस्टच होतं, परंतु त्यांनी जेव्हा सर्वाधिकार आपल्या हाती घेतले, ती जेव्हा एकाधिकारशाही झाली, त्यानंतर सगळे प्रश्न बदलले ना. इंदिरा गांधींचं राजकारण म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवरही ते लेफ्टिस्ट लेफ्टच होतं ते, परंतु जेव्हा त्यांनी ते सर्वाधिकार हाती घेतले म्हणजे एकाधिकारशाही निर्माण झाली, मग भारतीय राज्यघटना म्हणजे त्यांनी घटनेत बदल केला ना आपल्याला आपण पंतप्रधान पदी असलं पाहिजे म्हणून, म्हणजे जेव्हा संविधान असं धोक्यात आलं तेव्हा सगळं चेंज झालं ना. म्हणून इंदिरा गांधींना पण आणीबाणीच्या बाबत जनतेची माफी मागायला लागली ना, म्हणजे कुमार केतकर सोडून काँग्रेसवाले बाकी सगळे काँग्रेसवाले जनतेची माफी मागतात कुमार केतकर सोडले तर, परंतु इंदिरा गांधींनी पण मागितली पण कुमार केतकर कधी मागणार नाही. मुद्दा असा की हे जेव्हा झालं आणि त्यांनी हे झाल्यानंतर लगेच 80 साली जनतेने त्यांच्या बरोबर राहिलीच की जनता. हा जो जेव्हा असं घडतं ना तेव्हा मग आपापसातले जे बारके इतर मुद्दे असतात मतभेदाचे ते बाजूला ठेवायचे असतात. आता इंदिरा गांधींनी खरं तर आरएसएस वरती बंदी घातलेली होती, आरएसएसच्या अनेक लोकांना तुरुंगात टाकलेलं होतं, हे फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली होती, तरी सुद्धा मग त्यांच्या विरोधात म्हणजे इंदिरा गांधींच्या विरोधात सो कॉल्ड फॅसिस्ट शक्ती आणि सो कॉल्ड लोकशाहीवादी शक्ती किंवा डाव्या शक्ती या एकत्र का झाल्या. कारण हेच होतं की जेव्हा असा अस्तित्व संविधानाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा असं एकत्र यायला लागतं आणि त्यानंतर पुन्हा मग आपलं राजकारण करायचंच असतं की असं कोणी सांगितलं ते काय कायमचं बाबा प्रस्थापित त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे. कारण आता मी म्हटलं तसं की 2019 नंतर राम मंदिराचं केंद्र सरकारने राम म्हणजे ज्या प्रकारे सुट्या देण्यात आल्या त्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला सगळ्या राज्यांनी सुट्या दिल्या हे जाण्याची सोय अमक हे जे आहे ना म्हणजे जिथे पंतप्रधानांनी एक तर हजेरी लावणं ते ठीक आहे बाबा पंतप्रधानांची असेल तसं नव्हतं, ते तो वैयक्तिक श्रद्धेचा मुद्दा नव्हता, तो राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा म्हणून रुजवण्यात आला. इकडे आपण भारतीय राज्यघटनेतल्या त्या सेक्युलरिझमच्या तत्वालाच काळीमा फासतो आहोत. स्टेटचा कोणता धर्म नाही असं राज्यघटनेने स्पष्ट म्हटलेलं आहे ते आपण नाकारत आहोत असं आपण करतो. त्यानंतर आता मी इलेक्शन कमिशन किंवा याचं सांगितलं हे जे सगळं किंवा ईडी असेल हे या संस्थांचा वापर करणं, त्यानंतर वर्तमानपत्रांच्या बाबतीतही हेच सांगता येईल की त्यांनी ज्या प्रकारे दडपशाही केलेली तेव्हा ते लोकशाहीचा गळा घोटतात, अशा वेळेला सगळ्यांनी एकत्र येणं हेच गरजेचं आहे. मग याच्यामध्ये जे काही वाद असतील काँग्रेस राष्ट्रवादी किंवा आणखीन शिवसेना आणखीन कोणाबरोबर ते आत्ता बॅक बेंचवरती ठेवायचे असतात आणि आत्ता म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडे सगळ्यात चांगला पर्याय असा आहे की त्यांना समजा 2 खासदार आणि 10-15 आमदार निवडून आणता आले त्याच्यानंतर तर ती एक मोठी ताकद असेल त्यांची. बरोबर. आणि ती ताकद म्हणजे समजा आपण असं गृहित धरून चालू की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांना महाराष्ट्राच्या निवडणुकांत म्हणजे लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बाजी मारली आणि त्यानंतर स्वाभाविकच म्हणजे एकंदर याची जी सहानुभूतीची जी लाट आहे एनसीपी आणि विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत त्या लाटेवर आणि त्याचं पुढे परिणाम समजा ते वंचितसह त्यांनी विधानसभा निवडणुका लढवल्या आणि ते सत्तेत आले तर मग वंचित बहुजन आघाडीचे जे आमदार असतील त्यांना समाज कल्याण मंत्री पण नाही ते हे मागू शकतात, इरिगेशन मागू शकतात, ते गृह खातं मागू शकतात किंवा ते अर्बन डेव्हलपमेंट मागू शकतात, हे मुद्दे आहेत. आणि मग तिथे आपण आपला सत्तेतला वाटा वाढवत असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. आता याच्यामध्ये आपण अनेकदा अशी पण चर्चा बघितलेली आहे की जसं तुम्ही युपी आणि महाराष्ट्रातला फरक केला
तसं अनेक विश्लेषकांनी केलेलं म्हणजे खरं आहे की दलितांची एक गठ्ठा मत असणं किंवा तेवढं प्रपोर्शन असणं ते उत्तर प्रदेशमध्ये शक्य होतं म्हणून ते होऊ शकलं तिथं. पण इथं समजा वंचित बहुजन आघाडीनं हे इक्वेशन जे आहे जातीय समीकरणांचं इक्वेशन जे आहे ते समजून न घेता किंवा या प्रकारचा समझोता न करता समजा शेवटी असं झालं की ही सगळी हे सगळं पिसकटलंच आणि वंचितने स्वतंत्रच लढायचं असं ठरवलंच तर त्याचा परिणाम काय दिसेल आपल्याला काय त्याचे निकालात काय परिणाम दिसेल नाही आपण आता स्पेक्युलेशन मध्ये नको जाऊया. आपल्याकडे जो डेटा आहे तो काय सांगतो तो डेटा असं सांगतो की 2019 प्रकाश आंबेडकरना 300,000 मतं मिळाली होती त्यानंतर वंचितच्या अनेक उमेदवारांना 1,00,000-2,00,000 अशी मतं आहेत साधारणपणे 6-8 जागा तो डेटा सांगतो की या काँग्रेसच्या किंवा जे भाजप विरोधक होते त्यांच्या हातातून गेल्या असं सरळ दिसतंय. त्यानंतर तेच आपण समजा विधानसभा निवडणुकांचं बघितलं अनालिसिस केलं तर मोठा मोठा म्हणजे ढोबळपणे असं दिसतं की 15-16 जागांवरती भाजपचे उमेदवार त्याच्यामुळे निवडून आले वंचितच्या उमेदवारांना असं आपल्याला दिसत. माझा मुद्दा काय की ठीक आहे 19 तुम्ही एक प्रयोग केला तुम्ही तुमची ताकद दाखवली तुम्ही जरी पडलात तरी तुम्ही लोकांना पाडलं पण आता निवडून येण्याची वेळ आहे. बर म्हणजे कांशीला म्हणजे हे प्रकाश आंबेडकरांचं राजकारण कसं चाललंय की आम्ही 20-20 वर्ष पाडतच राहू अरे पण आपण निवडून यायला पाहिजे ना हा मुद्दा आहे त्याला. तर ते कसं ते आता ही संधी आलेली आहे कारण वंचित आणि महाविकास आघाडी दोघांनाही म्हणजे गरज आहे एकमेकांची आणि यावेळेला वंचित आपलं हे करू शकते ना म्हणजे लोकसभेमध्ये 2 जागा म्हणजे सोपी गोष्ट नाही हो निवडून आल्या तर आपण जे मोठे नेते म्हणतो ते शरद पवारांकडे तर लोकसभेतल्या 4 जागा होत्या बरोबर आणि इकडे साधारणपणे 40-45 आमदार होते मग तुमच्याकडे 2 जागा असतील आणि 10-15 आमदार जरी आपण निवडून आणू शकलो म्हणजे वंचितचे लोक त्यासाठी अर्थातच हे करायलाच लागेल वेगवेगळं म्हणजे सोशल इंजिनिअरिंग करायलाच लागेल केवळ कोणाला तरी हे करून चालणार नाही तसं झालं तर मग यांची सत्ता आलं सत्ते त्यांचा वाटा केवढा वाढेल. बरोबर पण आता शेवटचं काही मुद्द्याकडे येऊ आपण की मग असं असेल तर ही जबाबदारी काँग्रेसची नाही का किंवा ही जबाबदारी या प्रस्तावित पक्षांची नाही का समजून घेणं किंवा स्पेस देणं किंवा सन्मानाने वागवणं वंचितला हा एक प्रश्न समोर येतो त्या सगळ्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की या चर्चांमध्ये जे काही दोलायमान परिस्थिती किंवा शंकेची हवं ती प्रस्थापित पक्षांकडूनही केली जाते असा एक प्रतिवाद येऊच शकतो. पहिली गोष्ट मला असं दिसतं की संजय राऊत असो जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत दुसरे बाबा एनसीपीचे कोणी असतील ते किंवा काँग्रेसचे त्यांच्यापैकी एकाही प्रवक्त्याने किंवा एकाही नेत्याने वंचित ही आमचा भाग आहे असंच सांगितलंय. त्यांनी प्रकाश आंबेडकर किंवा वंचितने केलेल्या मागण्या यांच्यावरती अजिबात भाष्य केलेलं नाही आणि त्यांनी सातत्याने अशी भूमिका घेतली की ते आमच्या बरोबरच आहेत ते वंचित बहुजन आघाडी आमच्या बरोबरच आहे असं ते सांगतायत. या उलट आंबेडकर मात्र दबाव वाढवण्यासाठी असं सांगतायत की आम्ही तिकडे उपले आहोत त्यांचं जागा वाटप झाल्यानंतर आमचं होईल वगैरे वगैरे हे आंबेडकर सांगतायत. हे पक्ष तुटलेले आहेत त्यांनी त्यांची ताकद बघावी हे आंबेडकर बोलतायत. त्यानंतर आपले जितेंद्र आव्हाड यांनी समजा आवाहन केलं की तुम्ही तर मग आव्हाडांच पुन्हा हे काढायची हा जो प्रकार आहे हा म्हणजे ते सन्मानाने वागणूक देत आहेत परंतु तुम्ही मुद्दा म्हणून उचकारे का करताय असं प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ते द्यायला तयार आहे म्हणजे शरद पवार तर ऑन रेकॉर्ड असं म्हणाले की त्यांना 4-5 जागा द्यायला पाहिजेत असं मला वाटतं. त्यानंतर विजय वडेट्टीवार ऑन रेकॉर्ड असं म्हणाले त्यांना 5-6 द्यागा ते वागवत आहेत की सन्मानाने. बरोबर आणखीन काय पाहिजे तुम्हाला. बरं त्यांनी तुमचा कार्यक्रमही मान्य केला ना तुम्ही जो हा दिला होता तो काय तो कॉमन मिनिमम प्रोग्राम तुमचं जे प्रपोजल होतो प्रोग्राम तो काय कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही. पहिली गोष्ट कॉमन मिनिमम प्रोग्राम हा सत्ता बनवण्यासाठी केला जातो. हा कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती निवडणुकाने लढवत आहे. निवडणूक प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यावरती लढवतो. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा सत्ता बनवताना असतो. म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस आणि एनसीपी एकत्र आले तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम लागतो की आपण
वेगळे वेगळे या मुद्द्यांवरती याच्यावरती एकमत आहे किमान याच्यावरती. हा तर ते काय आपण करणार त्याच्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम हाच असतो सत्तेत आल्यानंतर असतो. सत्तेत नसताना कसला कॉमन मिनिमम प्रोग्राम असूच शकत नाही ना. आपण सत्तेत नाही हो तर कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असू शकतो तर एकमेकांच्या रॅल्या आयोजित करणं त्याला हजेरी लावणं एकमेकांच्या उमेदवारांना मतदान करणं हाच कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो. बरोबर सर. मग आता कार्यक्रम बऱ्यापैकी कॉम्प्रिहेन्सिव्ह झालेला आहे तर तुमच्या काही क्लोजिंग कमेंट्स ज्या आहेत त्या तुम्ही कराव्यात असं वाटतं मला. क्लोजिंग कमेंट मी आता सांगितलं की एक तर वंचित बहुजन आघाडीला ही अतिशय सुवर्ण संधी आहे आता महाविकास आघाडी बरोबर काढायची की जेणे म्हणजे त्यामुळे वंचितांचा राजकीय सत्तेतला जो सहभाग आहे तो वाढणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आंबेडकरी जनता मी सुरुवातीलाच बोललो की ही या जनतेने एवढी स्वाभिमानासाठी आणि आत्मसन्मानासाठी एवढी मोठी किंमत मोजणारा आंबेडकरी समाजाशिवाय दुसरा कोणताही समाज आज महाराष्ट्रातच नाही तर देशातही नाही. त्यांनी राजकीय आरक्षणावरतीही त्यासाठी पाणी सोडलं. त्यांनी केंद्रीय केंद्र सरकारच्या नोकऱ्यांवरही पाणी सोडलं केव्हा 56 ते 89 एवढा प्रदीर्घ काळ आणि त्याबद्दल त्या एकानेही तक्रार केलेली नाही असा हा समाज आहे. हा समाज आंबेडकरांच्या शिकवणीमुळे मुळातच हिंदुत्ववाद विरोधी आणि संविधानवादी आहे. त्यामुळे संविधान वाचवण्याची जबाबदारी या समाजावर सगळ्यात मोठी आहे आणि ती पार पाडण्यासाठी आत्ताची ही सुवर्ण संधी आहे. याचं कारण असं 2019 नंतरच भारतीय संविधानावरती हे जे सगळे मी म्हटलं की मंदिराचा प्रश्न असेल किंवा इलेक्शन कमिशन ह्या ज्या वेगवेगळ्या संस्थांची जी पायमल्ली होते त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत ती एकत्र यायला पाहिजे. परंतु मग अशी म्हटलं ते लक्षणं बघितली म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आणि त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर यांची जी परिस्थिती म्हणजे पत्रकार परिषदेत किंवा अशी केलेली जी काही वक्तव्य आहेत ही वक्तव्य आपले जे होणारे मित्रपक्ष आहेत यांच्यावरती टीका करणारी आहेत त्यांना उचकारे काढणारे आहेत हे चालू असेल तर मला ही आघाडी झाली नाही म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी हे एकत्र आले नाहीत तर मला आश्चर्य वाटणार नाही. ठीक आहे सर. थँक्यू. आणि सर्व दर्शकांना आपण अपील करूया इंडी जर्नलचं जे हे यूट्यूब चॅनल आहे ते पाहत राहा त्याला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत घरच्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि द सुनील तांबे शो दर आठवड्याला बुधवारी होत असतो आज गुरुवारी होतोय मात्र पाहत राहा इंडी जर्नल आणि द सुनील तांबे शो. धन्यवाद.